नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. निष्काळजीपणा आणि संयम न बाळगण्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळतं, पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे यांचं प्रतिपादन. रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकारांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यास आपण कटिबद्ध, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आमदार उदय सामंत यांची ग्वाही. रत्नागिरी तालुक्यातील काळवादेवी इथं असलेल्या पीर हसन शाह वली बाबांचा वार्षिक उर्स भक्तिमय वातावरणात करण्यात आला साजरा. आणि स्वस्तिक हॉस्पिटलने कर्ला जुळे आंबेशेत पंचक्रोशीतील नागरिकांसाठी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिराचं ग्रामस्थांनी केलं कौतुक. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आ जा, तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आ जा, तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. निष्काळजीपणा आणि संयम न बाळगण्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळतं, त्यामुळे चालकांनी काळजीपूर्वक वाहन चालवणं फार महत्वाचं आहे असं आवाहन पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे यांनी केलं आहे. रस्ता सुरक्षेच्या सप्ताहाच्या निमित्ताने ही गोष्ट कुठेतरी मनामध्ये डोक्यामध्ये ठामपणे आपण स्वतःशी बांधून घेतली पाहिजे की या USP ला धक्का लागता कामा नये, या हेतूने आपल्याला काम करायचं. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी बसचे अपघात वाढलेले आहेत, आत्ताच आकडेवारी सांगितली, तर ही गोष्ट आपल्यासाठी निश्चितपणे चांगली नाही, USP साठी चांगली नाही. अपघाताचं व्याख्या बघितली किंवा काय अपघात आहे, सरळ व्याख्येच्या बाजूला जाऊन विचारलं तर जो हेतूनं केला जात नाही परंतु दुर्दैवाने घडतो तो अपघात असतो, ज्याचे कॉन्सिक्वेन्सेस हमखास शक्यतो वाईट असतात. म्हणजे अपघात करताना तुमचा हेतू अपघाताचा नसतो, कोणत्या चालकाचा, त्याला स्वतःचं मरण ओढवून घ्यायचं नाहीये किंवा दुसऱ्याला धोक्यात टाकायचं नाही. पण मग अपघात होतो का? थोड्या वेळासाठी किंवा त्यातलं एक कारण की दुसऱ्यांच्या निष्काळजीपणाने किंवा चुकांमुळे हा भाग जर वगळला, आपल्यापुरतं जर आपण त्याला मर्यादित केलं, तर मला असं वाटतं की निष्काळजीपणा आणि संयम नसणे या दोन गोष्टी सगळ्यात जास्त अपघाताला जबाबदार आहेत. ST महामंडळाच्या रत्नागिरी विभागातर्फे आयोजित सुरक्षितता मोहिमेचं उद्घाटन पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे यांच्या हस्ते करण्यात आलं. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचं ST महामंडळातर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी सुरक्षितता मोहिमेची माहिती देत ST कार्याचा आढावा सादर केला. आढावा म्हणून असं सांगेल की या विभागात साधारण आपल्याला 730 शेड्यूल आपण चालवतो, त्यासाठी आपल्याला लागणाऱ्या गाड्या आहेत 876. तर या 876 गाड्यांमध्ये आपण हा सगळा रत्नागिरी विभागाचा डोलारा सांभाळत असतो. हे करत असताना आपल्या ऑपरेशनमध्ये 9 डेपो आहेत आणि 9 डेपो डिव्हिजन वर्कशॉप, डिव्हिजन ऑफिस,
असे साधारण 11 कार्यालय आपल्याकडे कार्यरत आहेत. तर अपघाताचा विषय मी सुरुवातीला घेतो, कारण वाहतूक धंदा म्हटल्यानंतर रस्त्यावरची वाहतूक आहे. हे करत असताना त्या रस्त्याचे वापरकर्ते, सुरुवातीच्या काळात आपण बघत होतो की आपण आपली संख्या 18,000 गाड्या, 18,000 19,000 गाड्या असायच्या आपल्याकडे. आत्तासुद्धा साधारण 18,500 गाड्या आहेत आपल्याकडे संपूर्ण महामंडळाची फ्लीट बघायला गेलं तर. परंतु आज रस्त्यावर बघायला गेलं तर इतर जी वाहनं आहेत त्यांची पण संख्या फार मोठ्या प्रमाणात रजिस्ट्रेशन आरटीओंच्याकडे होत आहे, आणि रस्त्याचे वापरकर्ते जे आहेत ते दिवसागणिक वाढत आहेत. या प्रसंगी वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते, आरटीओ इन्स्पेक्टर अविनाश मोराडे, आगार व्यवस्थापक सागर गाणे यांच्यासह एसटीचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एसटीमध्ये चालक म्हणून काम करताना मागील 25 वर्षात विना अपघात सेवा केल्याबद्दल नंदकुमार संसारे यांचा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकारांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावून त्याची पूर्तता करू अशी ग्वाही राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी दिली आहे. पत्रकार दिनाच्या मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा देतो, आणि शासनाकडे तुमचं जे एक काम प्रलंबित आहे पत्रकारांच्या संदर्भातलं, ते कदाचित करण्याचा योग मी कॅबिनेट मध्ये असताना यावा म्हणून कदाचित मी कॅबिनेट मंत्री झालेलो असेल. पण येत्या 3-4 कॅबिनेट बैठकांमध्ये मी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांची चर्चा करेन, आणि या पत्रकार दिनाला मी शब्द देतो की पुढच्या पत्रकार दिनाच्या अगोदर तुम्हाला जे तुमच्या अधिकार आहेत ते कायद्यामध्ये रूपांतर करून पाहिजेत ते 1 वर्षभरात आपण करून देऊ. महाराष्ट्र शासनाचा कॅबिनेट मंत्री म्हणून आपल्याला शब्द देतो. पुन्हा एकदा ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, आणि हा पुरस्कार माझ्यातर्फे त्यांना देत आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो. जिल्हा मराठी पत्रकार परिषदेतर्फे पत्रकार दिनाचं औचित्य साधून कृतज्ञता सन्मान पुरस्कार देऊन उद्योजक मुकेश गुंधेजा आणि आशादीपचे दिलीप रेडकर यांचा नामदार उदय सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, नगराध्यक्ष बंड्या साळवी, उद्योजक किरण सामंत, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत वणसू, KTVचे वृत्तसंपादक अलिमिया काझी, पत्रकार जान्हवी पाटील, श्रीकृष्ण देवरुखकर, राजेश शेळके, आनंद तापेकर, दिनेश केळुसकर, भालचंद्र नाचणकर, अमोल कलिये, प्रणील पाटील, प्रशांत पवार, जमीर खलिपे आदी उपस्थित होते. नामदार उदय सामंत यांनी पत्रकार दिनाचं औचित्य साधून पत्रकारांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कार्याचं कौतुक केलं. प्रथम पत्रकार दिनाच्या माझ्या सगळ्या पत्रकार बांधवांना आणि भगिनींना मी शुभेच्छा देतो. खरं तर ही कोकणाची भूमी ही बाळशास्त्री जांभेकरांची भूमी आहे, आणि आज योगायोग असा आहे की पत्रकार दिनाच्या दिवशीच महाराष्ट्र राज्याचा कॅबिनेट मंत्री म्हणून मी या जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे. हा एक अपूर्व विलक्षण योगायोग आहे, आणि याच योगायोगाच्या दिवशी रत्नागिरीतल्या 3 रत्नांना माझ्या हस्ते पुरस्कार दिला जाणार आहे, मानपत्र देणार आहे. हा देखील माझ्या दृष्टीने अतिशय भाग्याचा दिवस आहे, आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी ह्या उपक्रमाला मदत केलेली आहे, ज्यांनी ज्यांनी या उपक्रमाची उंची माझ्या हस्ते देऊन वाढवण्याचा प्रयत्न केला असं आपण म्हटलं आहे, पण ही उंची खरी त्यांना दिल्यामुळं माझी वाढणार आहे, त्यांना पुरस्कार मी दिल्यामुळं माझी उंची वाढणार आहे. कारण मी रेडकर साहेबांचं काम बघितलं आहे, अगदी सगळ्यांचंच काम बघितलेलं आहे, आणि म्हणून जे पुरस्कार तुम्ही दिलेत मला असं वाटतं की त्याच्यासाठी अर्ज घेतलेला नव्हता. बरोबर रेडकर साहेब, हल्ली जे पुरस्कार अर्ज मागवून पुरस्कार दिले जातात, पण हेमंत आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अर्ज न मागवता चांगलं काम केलेल्याची दखल घेतली, त्याबद्दल माझ्या सगळ्या पत्रकारांचं मी अभिनंदन करतो. पत्रकारांच्या वतीने नवनिर्वाचित उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. हिंदू मुस्लिम बांधवांच्या ऐक्याचं प्रतीक असणारा रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी येथील हसनपीर बाबांचा वार्षिक उर्स भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
दुपारनंतर दर्ग्यापासून गिली बाहेर पडते आणि ते संपूर्ण काळबादेवी गावामध्ये अनवाणी फिरत असते आणि ग्रामस्थ भक्तिभावाने पूजा करून आपला आदर व्यक्त करतात. काळबादेवी येथील समुद्र किनारी असलेला हसनपीर बाबांचा दर्गा राष्ट्रीय एकात्मता आणि हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी प्रसिद्ध असल्यामुळे शेकडो ग्रामस्थ इथं येऊन बाबांच्या मजारीवर चादर चढवून प्रार्थना करतात. रत्नागिरी येथील स्वस्तिक हॉस्पिटलच्या वतीने कर्ला जुवे आंबेशेत पंचक्रोशीतील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. पाच दिवसीय आरोग्य शिबिराचं उद्घाटन डॉक्टर रमेश चव्हाण यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं. मला सांगायचा अत्यंत आनंद होतो की या शिबिराच्या निमित्ताने आपण सर्व इथे एकत्र जमलो आणि शिबिराला आपण शुभाशीर्वाद दिले त्याबद्दल आपले धन्यवाद. आपल्याला सांगायचं पूर्व पीठिका म्हणजे 1937 साली हे हॉस्पिटल स्वस्तिक हॉस्पिटल सुरू झालं. आई आणि वडील त्यांच्या हस्ते सुरू झालं. 37 पासून सुरू झालेले त्या काळात आईची सुरुवातीला हॉस्पिटल सुरू करण्यामागचे उद्देश असा होता की पूर्वीच्या काळी आपल्याला जर माहिती असेल की ह्या डिलिव्हरीज ज्या व्हायच्या ते घरोघरी व्हायच्या, आपल्या घरी बोलवायची आया सुईन असेल आई असेल कोणी असेल त्या ती घरी जाऊन डिलिव्हरी करायची. सांगायला मला इथे आनंद असा वाटतो की जरी 1937 साली जरी हॉस्पिटल सुरू झालं तरी आपल्या या हॉस्पिटलला पहिली डिलिव्हरी व्हायला 1938 साली झाली. म्हणजे 1 वर्षभर हॉस्पिटलला डिलिव्हरी त्यावेळी झालेली नाही. 1938 साली पहिली डिलिव्हरी झाली आणि तेव्हापासून जो ओघ चालू आहे या डिलिव्हरी साठी या स्वस्तिक हॉस्पिटलला तेव्हापासून आईच्या काळामध्ये कंटिन्यूअस चालूच होतो. ना 66 साली मी इथे आलो तोपर्यंत आई सेवा देत होती, वडील सेवा देत होते. 66 मी आल्यानंतर मग आईने रिटायरमेंट घेतली आणि त्याच्यापुढे मग माझी मिसेस सुनीता चव्हाण यांनी ते 67 सालापासून ते आईचा वसा घेतला आणि तेव्हापासून डिलिव्हरी चालू आहे. कर्ला ग्रामपंचायतीचे सरपंच दीपक सुर्वे आणि सदस्य अनुया वाम यांनी स्वस्तिक हॉस्पिटल आणि विशेष करून डॉक्टर चव्हाण कुटुंबियांचं कौतुक केलं. मी कर्ला जुळे ग्रामपंचायत सरपंच या नात्याने मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो की स्वस्तिक हॉस्पिटल सारख्या एक दर्जेदार हॉस्पिटलमध्ये की रत्नागिरीमध्ये या हॉस्पिटलचं नाव आहे आणि डॉक्टर रमेश चव्हाण यांना कोण ओळखत नाही असा विषय नाही. अनेक जे कोण आजारी असतील, गरजू लोक असतील, कित्येक वर्षांची परंपरा डॉक्टरांनी अतिशय कितीतरी लोकांना चांगल्या पद्धतीने उपचार यंत्रणा करून जीवदान दिलेलं आम्ही विसरू शकत नाही. माझे आई वडील असतील किंवा माझ्या रत्नागिरी परिसरातले आणि हे स्वस्तिक हॉस्पिटलमध्ये एका रत्नागिरीमध्ये आहे असं विषय नाही. कोकणमध्ये महाराष्ट्रामध्ये ह्या डॉक्टरांचं ह्या हॉस्पिटलचं नाव आहे आणि जगामध्ये असं एकमेव असं एक मूर्तिमंत उदाहरण असे राकेशजी ते म्हणजे डॉक्टर राकेश चव्हाण. आपण त्याला विसरू शकत नाही
आणि हा अतिशय चांगला उपक्रम त्यांनी राबवलेला आहे त्यांच्या सहकार्यांनी. आपल्याला माहिती आहे की आपणच कशासाठी जमलो आहे, तर कर्ला जुवा आंबेशेत या पंचक्रोशीतल्या सगळ्या रुग्णांना, रुग्णांना असं नाही म्हणतात मी, सगळ्यात ज्याला ज्यांना ही सेवा घ्यायची आहे त्या सगळ्या नागरिकांसाठी त्यांनी आज इथे ही सुंदर सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. मला एक अनुभव असं सांगायचं आहे की जेव्हा कर्ला जुवा आणि आंबेशेत या गावामध्ये लाल बस येत नव्हती पूर्वी, तेव्हापासून हे हॉस्पिटल इथे उभं आहे. म्हणजे मला वाटतं 37 सालात पहिली इथे उभारणी झालेली आहे आणि त्या काळात बाबांचे आई आणि बाबा इथे कार्यरत होते, त्यामुळे माझ्या आईच्या सुद्धा 2 डिलेव्हरी त्यांच्या काळात झालेल्या आहेत आणि त्यावेळेला बस नसल्यामुळे ती बैलगाडीने इथे यायची. आणि तेव्हा कर्ला जुवा आंबेशेत यातल्या प्रत्येक नागरिकाच्या, प्रत्येक ग्रामस्थाच्या तोंडात फक्त एकच नाव असायचं, ते म्हणजे कुठे जायचं आहे, तर स्वस्तिक हॉस्पिटलला. तर ही एक मोठी चांगली संधी आहे आणि ती सगळ्यांनी माउथ पब्लिसिटी करून आपल्या घरोघरी पोचवणं ही फार मोलाची गोष्ट ठरणार आहे, कारण अशा संध्या सारख्या येत नाहीत. तेव्हा हे उत्तरोत्तर अशीच शिबिराची चांगली चांगली अशी वृद्धिंगत होऊ दे आणि पुढच्या पुढच्या काळात अशा काही सुंदर सुविधा इथल्या लोकांना, आमच्या ग्रामस्थांना किंवा आजूबाजूच्या सुद्धा खेडेगावातल्या लोकांना मिळू देत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. स्वस्तिक हॉस्पिटलतर्फे आयोजित मोफत आरोग्य शिबिरामध्ये डॉक्टर शशांक ढेरे, डॉक्टर नेहा पाटील, डॉक्टर अभिजित पाटील, डॉक्टर ज्योती चव्हाण, डॉक्टर नीलम जांभूळकर यांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन केलं. डॉक्टर ज्योती चव्हाण यांनी स्त्रीरोग आणि प्रसूती या विषयावर मार्गदर्शन केलं. स्वस्तिक हॉस्पिटलमध्ये आम्ही हे जे कॅम्प ऑर्गनाईज केलेलं आहे आंबेजुवे आणि आंबेशेत ह्या एरियापासून आम्ही सुरू केलं आहे. आमच्याकडे पारंपरिक आम्ही एवढ्या वर्षापासून चव्हाण हॉस्पिटलमध्ये आम्ही बऱ्यापैकी सामाजिक रीतीने आम्ही काही सोयसुविधा द्यायचा आम्ही नेहमी प्रयत्न करत आहोत. आता मेडिकल प्रॉब्लेम्स आपण बघितला तर स्त्रियांची, मी गायनेकोलॉजिस्ट आहे, स्त्रियांचे प्रॉब्लेम्स एवढे वाढलेले आहेत. आपण एक टीनेजर मुलगी म्हटली की 12-13 वर्षाची जी वयात येणारी मुली असतात त्यांनासुद्धा एवढे त्रास असतात. आणि आत्ता आपण जास्त अवेअर झालो आहे, आपल्याला अवेअरनेस क्रिएट करण्याची खूप गरज आहे, त्यांना काउन्सिलिंग करण्याची गरज आहे. आता नाही म्हटलं तरी धक्काधक्कीचा वेग आहे, अभ्यासाचा ताण असतो, पाळीचे प्रॉब्लेम सुरू होतात, तेव्हाच आपल्याला त्यांना एज्युकेशन देण्याची गरज असते. तर ह्या कॅम्पमध्ये आम्ही त्यांना बसूनसुद्धा काउन्सिलिंग करणार, म्हणून आम्ही जी वेळ निवडली आहे ती पण 3 ते 6 मध्ये आहे. म्हणजे आमची रुटीन ओपीडीच्या मध्ये पण असणार, आम्ही वेळ देऊ शकणार आहे त्यांना, आम्ही वेळोवेळी बोलवू शकणार आहे, त्याच्यामध्ये पण त्यांना खूप सवलत देणार. काही त्यांना ऑपरेशन लागले, मेडिसिन्स लागले, डायग्नॉस्टिक्स किंवा सोनोग्राफी लागले, त्याच्यामध्ये पण आम्ही खूप कमी दरामध्ये करून देणार आहे हे सगळे ट्रीटमेंट्स. आणि ह्या रीतीने हा कॅम्प एक सतत चालू राहणार स्वस्तिकला. आणि आमची जी परंपरा आहे चव्हाण कुटुंबियाची, बाबांनी जी एक लावून दिलेली आहे की आम्ही नेहमी एक सामाजिक कार्य करायलाच हवं, तर आम्ही स्वस्तिक हॉस्पिटल व चिराई हॉस्पिटल मिळूनच आम्ही हे कॅम्प सुरू केलेले आहेत. आणि आम्हाला आशा आहे की सगळ्यांनी ह्याच्यामधनं काय लाभ घ्यायचं आणि जास्तीत जास्त पेशंट आमच्यापर्यंत यायचे. संचालक डॉक्टर आनंद फडके, संचालक राकेश चव्हाण आणि स्वस्तिकचे प्रमुख डॉक्टर रमेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. निष्काळजीपणा आणि संयम न बाळगण्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळतं, पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे यांचं प्रतिपादन. रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकारांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यास आपण कटिबद्ध, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आमदार उदय सामंत यांची ग्वाही. रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी इथं असलेल्या पीर हसन शाह वली बाबांचा वार्षिक उर्स भक्तिमय वातावरणात करण्यात आला साजरा. आणि स्वस्तिक हॉस्पिटलने कर्ला जुवे आंबेशेत पंचक्रोशीतील नागरिकांसाठी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिराचं ग्रामस्थांनी केलं कौतुक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.